दूरसंचार क्षेत्रातील मोबाईल कंपन्यांना दिलासा देण्याच्या घोषणेनंतर आता मोदी सरकारनं ग्राहकांसाठीही अनेक सुविधा जाहीर केल्या आहेत त्यामध्ये नवीन मोबाईल सिम मिळवण्यासाठी आणि प्रीपेड ते पोस्टपेड आणि पोस्टपेड ते प्रीपेडमध्ये बदलण्याचे नवे नियम बनवण्यात आले आहेत त्यामुळं आता जर तुम्हाला घरी बसून नवीन मोबाईल सिम घ्यायचं असेल तर कागदपत्र जमा करण्याचा त्रास नाही सिम कार्ड कंपनीच्या ॲप किंवा वेबसाईटवर फक्त अर्ज भरून तुम्हाला कार्ड मिळू शकतं दूरसंचार आणि मोबाईल ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार विविध नवीन उपाययोजना करत आहे त्यामध्ये आता ग्राहकांना सिम कार्ड मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे घर बसल्या ग्राहक मोबाईल सिमकार्ड घेऊ शकतो त्यासाठी सिमकार्डच्या कंपनीच्या ॲप किंवा वेबसाईटवर अर्ज करावा लागेल अर्ज भरताना अर्जदाराला पर्यायी क्रमांक भरावा लागेल ज्यावर ओ टी पी पाठवून अर्जदाराच्या आधार कार्डद्वारे मिळालेल्या माहितीवरून त्याची पडताळणी केली जाईल अर्जदाराला त्याच्या फॉर्मवर त्याचा फोटो अपलोड करावा लागेल संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिम कार्ड सक्रिय करण्यात येईल त्यामुळं नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कागदपत्र जमा करण्याचा त्रास वाचणार आहे